आर यू अ सायबर विडो असं एक न्यूजपेपर आर्टिकल वाचून एक पेशंट माझ्याकडे आली होती की मॅम माझा नवरा कायम फोनमध्ये अडकलेला असतो इधर कामासाठी किंवा मग पोनसाठी मला कळतच नाही मी खरंच या रिलेशनशिपमध्ये काही उपयोगाची आहे का नाही माझा काही या रिलेशनशिपमध्ये फायदा आहे का नाही ॲम आय अ सायबर विडो ऐकूया आजच्या एपिसोडमध्ये पॉन आणि त्याचा सेक्शुअल रिलेशनशिप्स वरती इंटिमेसीवरती इम्पॅक्ट स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी व्ही वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय मी डॉक्टर नीलिमा देशपांडे मी गायनकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड ग्रेट एकदाही पॉन बघितलं नाही असा माणूस आजच्या जगात मिळणं तसं अवघडच आहे पण कधीतरी पॉन बघणं आणि पॉन ॲडिक्शन यात नेमका काय फरक असतो पॉनमुळे थेट लैंगिकतेवर थे सहजीवनावर परिणाम होतो का त्यामुळे नात्यातले ताणेबणे वाढतात का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कुठल्याही व्यसनासारखं पॉनचं ॲडिक्शन कमी करता येतं का त्यातून सुटका करता येऊ शकते का या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत सो मॅडम पहिला प्रश्न तोच येतो की पॉन ॲडिक्शन म्हणजे नेमकं काय का आणि कधीतरी पॉन बघणं आणि ॲडिक्ट होणं यात नेमकं काय का फरक आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न एवढा करता आहे की खूप लोक पॉन बघायला घाबरतात तेव्हा <laughs> त्यांना असं वाटतं की आपण एकदा जरी पॉन बघितला तरी आपण त्याच्यातनं सुटू शकणार नाही आणि आपण खूप लवकर त्याच्यामध्ये ॲडिक्ट होऊ हाच प्रश्न बरेच वेळा अशा पेशंट्सना पण होतो ज्या लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं किंवा प्रिमेचर जॅक्युलेशन असतं ते माझ्याकडे मेडिकेशनसाठी येतात म्हणतात मॅडम आम्हाला ते मेडिकेशन देऊ नका आम्ही ॲडिक्ट झालो तर तर ह्याच्यासाठी समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की ॲडिक्शन म्हणजे काय ॲडिक्शन म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती इतकं अवलंबून असणं की त्याच्याशिवाय भागत नाही किंवा ते जर काढून घेतलं गेलं तर आपल्या शरीरामध्ये आणि मनावरती काहीतरी विपरीत परिणाम होतो मग आपण त्याला ॲडिक्शन म्हणू शकतो जर तसं काही नसलं तर ते काय ॲडिक्शन नाही आहे तो एक चॉईस असतो आता चॉईस आणि ओव्हर इंटलिजन्स आणि ॲडिक्शन ह्याच्यामध्ये जे ब्लर्ड लाईन्स असतात ग्रे एरियाज असतात ते खूप क्विकली आपल्याला कन्झ्युम करू शकतात फॉर एक्झाम्पल कधी कधी पॉन असं वाटतं मग फोन उघडला आणि आज काय सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे त्यामुळे इंटरनेट एकदम इझिली ऍक्सेसिबल आहे त्यामुळे पॉनचं मार्केट तर खूप झपाट्याने वाढलं आहे मग पॉन कन्झम्पनमध्ये इंडिया सेकंड लार्जेस्ट कन्झ्युमर आहे ग्लोबली फर्स्ट फर्स्ट लार्जेस्ट चायना आहे सेकंड लार्जेस्ट इंडिया आहे आपलं पॉप्युलेशनच तितकं आहे प्लस आपल्याकडे आज स्मार्टफोन्स खूप चीप आहेत इंटरनेट खूप चीप आहे ऍक्सेसिबिलिटी आहे वेगवेगळ्या कारणांसाठी मग पॉन सपोज बघितलं आपल्या वेळेत आणि कोणी त्याच्यामध्ये डिस्टर्ब होत नसलं आणि आपण आपलं स्वतःला कन्व्हिन्स केलं की अरे मी तर पॉन बघतो मला काही प्रॉब्लेम नाही मी कोणाला त्रास तर नाही देते माझ्या माझ्या पैशावरती मग मा बघतोय मग कोणाला काय फरक पडतो आणि क्विकली ते कन्वर्ट होते की आता मला शिवाय मी मास्टरबेट करू शकत नाही त्यामुळे मला मॅस्टरबेट करावं लागतं मग मी दोनदा मॅस्टरबेट केल्याशिवाय मला झोप लागत नाही त्यामुळे मी मॅस्टरबेट करतो मग उठल्यावरती कामाला जायचं जे टेन्शन असतं ते मी बाथरूममध्ये मॅस्टरबेट केल्याशिवाय रिलीव्ह होत नाही का मी कामाला जाऊ शकत नाही पफॉर्म करू शकत नाही म्हणून मी मॅस्टरबेट करतो मग मॅस्टरबेशनसाठी मला पॉनची गरज पडते म्हणून मी पॉन बघतो अशी जेव्हा कारणं द्यायला लागतो आपण की ह्याच्यासाठी मला हे करणं भाग आहे मग समजावं की हो आपण आता ह्या गोष्टीच्या इन्फ्लुएन्स खाली खूप डीप गेलो हो। सपोज पॉन बघितलं नाही तर आपल्याला परफॉर्म करता येत नाही आपण फंक्शनल नाही आहोत अभ्यास करता येत नाही आपल्या कामावरती लक्ष लागत नाही कॉन्स्टंटली पॉनबद्दलच विचार करत असतो किंवा रिलेशनशिपमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकत नाही पॉन बघितल्याशिवाय आपल्याला इरेक्शनच येत नाही किंवा इजॅक्युलेशन होत नाही किंवा ऑगॅझ्मिक होता येत नाही कारण काही दोन्ही बायका आणि पुरुष पॉन कन्झ्युम करतात त्यांचे प्रकार वेगवेगळे असतात त्याचे इन्फ्लुएन्सेस वेगवेगळे असतात पण ज्या वेळेला त्याच्याशिवाय भागत नाही आणि ते न कन्झ्युम केल्यामुळे जेव्हा आपल्या मनामध्ये कॉन्स्टंटली त्याचा विचार येत असतो आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये फंक्शनल नसतो आपल्या जे लाईफमध्ये प्रायोरिटीज असतात ते कॉम्प्रोमाइज व्हायला हो लागतात फॉर एक्झाम्पल एक असा व्यक्ती होता जो कामाच्या ठिकाणी पण पॉन बघायचा आणि तो अवॉईड करू शकत नव्हता ते इवन दो कामाच्या ठिकाणी खूप स्ट्रिक्ट रूल्स होते इंटरनेट बद्दल पॉन बघण्याबद्दल आणि एक थ्रेट पण होतं की जर तुम्ही पकडले गेलात तर तुम्हाला आम्ही कामावरनं काढून टाकू त्या थ्रेट मध्ये पडून सुद्धा तो जर पॉन बघायचा अवॉइड करू शकत नव्हता कॉन्सिक्वेन्सेस इतके सिव्हिअर होते त्याच्या ऑक्युपेशनवरती त्याच्या रेप्युटेशनवरती त्याच्या रिस्पेक्टवरती तरी सुद्धा ते अवॉइड करू शकत नव्हता तर हो तो पॉन ऍडिक्ट होता राईट right. तर ॲडिक्शनचा अशा प्रकारे आपण खुलासा करू शकतो की आपल्या एरवीच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये जेव्हा त्याचा ऍबसेन्स इम्पॅक्ट करतं आपल्या एफिशियन्सीवरती आपल्या प्रोडक्टिव्हिटीवरती आपल्या रिलेशनशिप्सवरती आपल्या अर्निंग कॅपॅसिटीवरती आपल्या कॉन्सन्ट्रेशनवरती मग आपण ॲडिक्ट आहोत असं समजावं हो। एपिसोडच्या सुरुवातीला तुम्ही मॅडम सायबर विडो म्हणून उल्लेख केलात तर हे सायबर विडो असण्यामध्ये पॉनचा किती मोठा वाटा आहे खूप आहे आणि असे कपल्स आजही म्हणजे आज काय खूप वर्षांपासून येतात पण आजही असे कपल्स आहेत जे जाणतात की त्यांच्या इंटरनेट ॲडिक्शनच्या बिहेवियरमुळे आणि आज इंटरनेट ॲडिक्शन किंवा फोन ॲडिक्शन स्मार्टफोन असे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत पण त्याचा एकच हा एक फाउंडेशन असा आहे की आपल्या ह्युमन इंटरॅक्शनपासनं जे लोक स्वतःला बाजूला काढून डिजिटल प्रॉडक्टमध्ये इमर्स होतात मग तो ते ॲडिक्शन इंस्टाग्रामच्या रील्सचा असो फेसबुकच्या रील्सचा असो यूट्यूब शॉर्ट्स अशा पॉडकास्ट ऐकण्याच्या रि ॲडिक्शनमध्ये असो कॉन्स्टंटली हुक्ड असणं कुठल्या तरी डिजिटल मीडियाला मग ते इमेजेस असेल किंवा मग त्या इमेजेसच्या असिस्टन्समध्ये मॅस्टबेशनला असेल तर ते जे कन्झम्पन असतं वेळेचं आणि एनर्जीचं त्याच्यामुळे बाकीच्या लाईफमध्ये जो अभाव येतो तो, तो प्रिडॉमिनंटली ह्युमन इंटरॅक्शन कमी झाल्याने येतो आपण दुसऱ्या व्यक्तींबरोबरच कधी इंटरॅक्ट करत नाही रिलेशनशिप बिल्डिंगमध्ये डेफिशियंट होतो कॉम्प्रोमाइज करतो आपण एकमेकांशी बोलायला विसरतो त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात ते खूप लॉंग लास्टिंग आणि खूप बिघडलेले असतात तर अशा सकमस्टान्सेसमध्ये सायबर विडो होणं आणि तो पुरुष किंवा स्त्री पण असू शकते विडो किंवा विडोवर पण असू शकतो तर हे ॲक्च्युली घडतं आहे आज आपल्या सोसायटीमध्ये आणि इट्स नॉट नेसेसरी की तो फक्त पॉनमुळे आहे तर जी गोष्ट आपल्याला डिजिटल मीडियामध्ये सक इन करते त्याच्यामुळे जो दुसरा व्यक्ती असतो जो किंवा जोडीदार असतो तो अफेक्ट होत असतो करता आपण हे धरलं आहे सेक्स ॲडिक्शन किंवा पॉन ॲडिक्शन ह्याच्याकरता धरलं आहे की ते खूप रॅपिडली वाढलं आहे आणि ते इतकं हँडी आहे आज स्मार्टफोनमुळे की बेडरूममध्ये सुद्धा खूप कॉमन आहे की नवरा बायको स्वतःचं स्वतःचं पॉन बघत आहेत <laughs> इंटिमसी इंटेमसी मध्ये काही पार्टिसिपेट करत नाहीत खूपच धक्कादायक आहे तुम्ही जे मग सांगता प्रश्न तोच येतो की पॉनचा मानसिक भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर नेमका थेट परिणाम किंवा त्याची लक्षणं काय दिसून येतात खूप वाईड रेंजिंग आहे आता आपण जर बिहेव्हिअरल डायनॅमिक्समध्ये बघितलं तर जो प्रायमरी स्टिम्युलस असतो तो डोपमिन नावाच्या हॉर्मोनमुळे असतो आपल्या मेंदूमध्ये एक रिवॉर्ड केमिकल म्हणून हा हॉर्मोन रिलीज केला जातो आपण कुठलंही डिसिजन घेतलं आणि हे पॉन किंवा सेक्स किंवा इतर स्टिम्युलसच्या व्यतिरिक्त पण मी बोलते म्हणजे फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम खाल्लं काय चॉकलेट खाल्लं काय आपण ज्या क्षणी डिसिजन घेतो की आपण काहीतरी आपल्या इच्छेप्रमाणे करणार आहोत त्या त्या वेळेला ते डोपामिन रिलीज होतं आपण जेव्हा ती इच्छा पूर्ण करतो आणि त्याच्यामध्ये आनंद घेतो प्लेजर घेतो तेव्हा ते डोपामिन रिलीज अजून वाढतं आता पूर्वीच्या काळी म्हणजे स्मार्टफोन किंवा इंटरनेट किंवा सेक्शुअल डिजिटल सेक्शुअल मीडिया कन्झम्पनच्या आधी हे जे डोपामिन स्टिम्युलेशन होतं ते खूप कमी फ्रिक्वेन्सीमध्ये होतं दिवसातनं आपण खूप कुठेतरी कोणीतरी काकांनी टॉफी दिली आपण म्हणजे आम्ही लहानपणी आमच्या एक आजोबांच्याकडे जायचो त्यांच्या आजोबांकडे बसलं आणि दोन चार आम्ही श्लोक म्हणले त्यांच्याबरोबर की आम्हाला एक श्रीखंडाची गोळी मिळायची ते आमचं रिवॉर्ड होतं की जायचं आणि श्लोक म्हणल्यावरती मग तुम्हाला एक डोपमिन हिट मिळते त्या साखरेच्या गोळीची किंवा खूप छान शाळेत अभ्यास केला की पेढा मिळतो पहिला नंबर आला की पेढा मिळतो अशी रेअर ओके हो होते आपले डोपमिन हिटचे पण आजच्या मीडिया रिवॉर्डच्यामुळे वेदर पॉन एडिक्शन आहे सेक्स अडिक्शन आहे मॅस्टबेशनचं अडिक्शन आहे कुठल्याही गोष्टीचं आणि सेक्स हे पर्टिक्युलरली स्ट्रॉंग आहे कारण की त्याचं जे हिट असतं तो जास्त पॉवरफुल असतो त्याच्याबरोबर बरेच वेळेला प्लेजर ऑक्सिटोसिन रिलीज असतं सेरोटोनिन रिलीज असतं एनडॉफिन रिलीज पण असतं ऑगॅझ्मिक रिफ्लेक्सेसचे जे रिवॉर्ड असतं तो पण असतो आणि त्याच्याबरोबर मग जेव्हा डोपमीन रिलीज होतं तेव्हा ते परत 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 परत, परत करावं असं वाटतं तर हे जे फिनॉ आपल्या ब्रेनमध्ये जो इफेक्ट होतो ह्या कॉन्स्टंट स्टिम्युलेशनचा त्याच्यामुळे आपण बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं विसरून जातो इतर सोशल इंटरॅक्शन्सचं जे हिट असतं ते कमी पडतं म्हणजे आज जो व्यक्ती पॉनला किंवा सेक्सला ॲडिक्टेड आहे किंवा मॅस्टबेशनला ॲडिक्टेड आहे आज मी जाऊन मित्रांच्या बरोबर गप्पा मारतो हसतो जोक सांगतो ह्याच्यामध्ये कमी आनंद घेता येतो कारण की त्याच्या एवढा स्ट्रॉंग डोपमीन हिट येत नाही जेवढा मॅस्टबेशननी येतो त्यामुळे तो व्यक्ती जास्त डोपमीन हिटला प्रायोरिटाईज करतो आणि असं लक्षात येतं की त्या स्टिम्युलेसची इंटेन्सिटी वाढवा वाढवावी लागते म्हणजे फॉर एक्झाम्पल जे पॉन कन्झ्युमर्स असतात मग साध्या पॉननी प्लेशर मिळत नाही मग थोडं इंटेन्स पॉन बघावं लागतं मग तेच व्यक्ती व्हायलेंट पॉन बघायला लागतात मग तेच व्यक्ती मग इतर प्रकारची वरायटी पॉनमध्ये शोधायला लागतात की त्याची इंटेन्सिटी त्याची सिव्हिरिटी त्याची क्वालिटी चेंज व्हायला लागते ती जास्त जास्त वायलंट जास्त स्टिम्युलेटिंग व्हायला लागते तेवढ्याच हिट हिटसाठी हो त्यामुळे ह्याचा जो मानसिक परिणाम असतो तो इतका पॉवरफुल आणि स्ट्रॉंग असतो की त्याच्यापासून डिलिंक करणं किंवा विथड्रॉ करणं तितकं एकट्याला कठीण जायला लागतं आणि यातनच मॅडम मला असं वाटतं की एकाकीपणा एकटेपणा हा पण खूप जास्ती वाढतो येस एकटेपणा आणि एक भूलभुलै सारखे होते की बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय आणि ह्युमन टू ह्युमन इंटरॅक्शनमध्ये कसं वागायचंय हे विसरायला होतं Hmm. कारण की सगळंच इंटरॅक्शन सेक्शुअली मिडिएटेड आणि पॉन मिडिएटेड व्हायला लागतं की प्रत्येक सिग्नल पॉर्नोग्राफिक आहे किंवा सेक्शुअली मिडिएटेड आहे अशी चुकीची समजूत व्हायला लागते आपण ह्याच्याबद्दल पूर्वी पण म्हणालो होतो की कसं वर्क प्लेसमध्ये एक पेशंट होता माझा त्याला असंच खूप सवय लागली उठल्याबरोबर पॉन बघून मग कामाला जायचं मग त्या एका स्टेटमध्ये त्याचे त्याला जेव्हा सायकॅट्रिस्टला रिफर केलं तेव्हा त्यांनी डिस्क्लोज केलं की ॲक्च्युली माहिती का की तिची मुलगी आहे ना तिने असे कपडे घातले की मला कळतं की तिला माहिती की मी पॉन बघतो म्हणून ती तसे कपडे घालून येते बापरे किंवा आमच्या नेबरहूडमध्ये असे मला काही मुलं दिसतात ते मुलींकडे असे बघत असतात मग त्याचे जे डिल्युजन्स आणि इतर जे सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स डिव्हलप व्हायला लागले होते ते मे बी त्याची टेंडन्सी होती ससेप्टेबिलिटी होती ती व्हायला पण ती ती पॉन बघितल्यामुळे ती ऍग्रिवेट झाली होती आणि ती जास्त दिसून आली होती त्याला लक्षात आलं की आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे ही मोठी गोष्ट आहे म्हणून त्यांनी कन्सल्ट केलं सायकायट्रिस्टला किंवा मला माझ्याकडे मदत साठी आला होता पण असे चिकार लोक आहेत ज्यांना माहिती पण नाही आहेत की ते अशा भूलभुलैयामध्ये अडकलेत कारण की ते त्या कॉन्सिक्वेन्सला त्या बिहेव्हिअरला नॉर्मल समजतात आणि यातनं खूप मोठे ब्लंडर्स हे होऊ शकतात तुम्ही जर असा चुकीची समजूत करून घेतली की तुम्हाला कोणीतरी सेक्शुअल सिग्नल देत आहे ते वर्क प्लेसमध्ये असेल किंवा बाहेर पब्लिक प्लेसमध्ये असेल तर यातन थेट तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात कारवाई होऊ शकते येस आणि खूपच सिरियस आहे तुमचा जॉब जाऊ शकतो मग त्याचे फायनान्शियल कॉन्सिक्वेन्सेस खूप असतात आणि आज ऍक्च्युली काय आहे की ऑर्डिनरी पॉन साईट्स असतात त्याच्यामध्ये पेड व्हर्जन्स असतात तुम्ही ह्याच्यापेक्षा एक्सायटिंग पॉन बघायचं का मग एवढे एक एवढे पैसे भरा मग माझ्याकडे असे पण पेशंट्स आहेत ज्यांची निम्मी सॅलरी पॉन बघण्यामध्ये जातात तर मग त्यांचं जे फॅमिलीवरती जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत त्यांच्या मुलाची फीज आहेत फॅमिली रन करण्यासाठी जे लागतं मग त्यांचे आई वडील असतात त्यांच्यावरती जे कॉन्सिक्वेन्सेस असतात घरी लोकांना केअर करत असतात सेव्हिंग्स काही नाही आहेत घर नाही आहे मग ते पॉन बघण्यामध्ये मग काही वेळेला गेम्स पण असतात पॉनशी रिलेटेड मग त्या व्हिडिओ गेम्समध्ये अडकणं हे सगळे जे गोष्ट अडकायचं जी टेंडन्सी असते ती वाढत 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 जाते फिजिकल कॉन्सिक्वेन्सेस एकतर बैठ काम आहे म्हणजे तुम्ही सेडेंटरी लाईफस्टाईल जगता ऑलरेडी तुमच्या शरीराला मूवमेंट कमी आहे मग तुम्हाला डायबेटीस ओबेसिटी क्रॉनिक स्ट्रेसचे प्रॉब्लेम्स मग हायपर टेन्शन पुढे जाऊन ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस हार्ट डिजिज एक्सेट्रा होयची शक्यता ऑलरेडी वाढलेली असते वेळेवरती न जेवणं किंवा काहीही खाणं मला माहिती एक मुलगा होता तो सांगत होता मी फक्त पार्लेजीवरती चाललो आहे गेले तीन महिने मला ते सुटतच नाही आहे मी दिवसात दहा वेळा मी मॅस्टरबेट करतो आणि मध्ये भूक लागली तर मी पार्लेजी आणि चहा पितो तर मग झिरो न्यूट्रिशन आणि मेंटली इन्व्हॉल्वमेंट अशा गोष्टीमध्ये तो काय अभ्यास करत असेल नॉट पॉसिबल आपल्या आपलं समोरचं करिअर बिघडतंय आपलं लाईफ बिघडतंय हे दिसून सुद्धा ती गोष्ट सोडता येत नाही ही खूप सिरियस गोष्ट आहे मग त्या मुलाच्या पेरेंट्सना काहीच माहिती नाही आपल्या मुलाला आपण छान कॉलेजमध्ये ठेवलं आहे तो अभ्यास करतोय छान करतोय अशी त्यांची समजूत आहे आणि बरेच वेळेला अशा फॅमिलीजमध्ये पेरेंट्सना आपल्याला असं शिकायला मिळालं नाही पण आपल्या मुलांना मिळावं म्हणून खूप कष्टाने खूप स्वतःला डिनाय करून खूप काटकसरीने आयुष्य जगून त्यांनी पैसे गोळा करून अशा मुलांना कॉलेजला पाठवलेलं असते पण मग अशा बिहेवियर मध्ये अडकल्यामुळे तो स्वतःचंच नाही तर स्वतःच्या फॅमिलीचं पण नुकसान करून घेत असतोय मॅडम पॉन ॲडिक्शनमुळे रोमॅन्टिक नात्यावर वैवाहिक नात्यावर काय परिणाम होतो मुळात ते एस्टॅब्लिश करणंच अवघड असेल कारण तुम्ही ऑलरेडी खूप ऑक्युपाइड असाल पण ते जर असेल तुम्ही ऑलरेडी जर रिलेशनशिपमध्ये असाल संसार सुरू असेल तर काय परिणाम नेमका होऊ शकतो हां ॲक्च्युली एक निग्लेक्टचा प्रश्न येतो की आपण स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी ज्या आपल्या जबाबदारी असतात त्या आपण निग्लेक्ट करत असतो तर आपण जेव्हा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असतो कुठल्याही व्यक्तीबरोबर बरोबर ती मॅरिड असो किंवा इतर कुठली रिलेशनशिप असो त्या रिलेशनशिपला कल्टिवेट करायची जी जबाबदारी असते ती दोघांची असते ती एकतर्फी जेव्हा व्हायला लागते तेव्हा आजच्या काळामध्ये तरी फार कमी व्यक्ती टिकून राहतात जुना काळ जो हो होता ना की लग्न केलं तर सात जन्म एकत्र राहू वगैरे तसा आता प्रकार नाही आहे तर सायबर विडो जेव्हा आपण इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो होतो तर तिने ऑटोमॅटिकली ठरवलं की नाही मला अशा पर्सनबरोबर आयुष्य नाही काढायचं आहे जो मला प्रायोरिटाईज करत नाही किंवा ज्याच्यासाठी पॉन किंवा डिजिटल मीडिया इतकं महत्त्वाचं आहे की आमचं रिलेशनशिप महत्त्वाचं नाही आहे आपलं घर महत्त्वाचं नाही आमची मुलं महत्त्वाची नाही आहेत आणि आज काय आहे की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये एक किंवा दुसरा पार्टनर इतना इतका तरी सक्षम असतो की तो जाऊन स्वतःसाठी कमवू शकतो आज ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत पैसे कमवायचे सॅलरी मिळवायचे आपलं स्वतःचं घर आपलं स्वतःचं अस्तित्व कायम करण्यासाठी तर जो ॲडिक्ट असतो त्यांनी असं समजू नये की आपल्याला सपोर्ट करणारी जी व्यक्ती आहे ती कायम टिकून राहील त्या रिलेशनशिपला त्या इंटरमेसीला त्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती आपण जर ॲक्शन नाही घेतली तर ती रिलेशनशिप बिघडते आणि ती डिसअपिअर होते आणि आज तर काय मा माझ्याकडे असे पण पेरेंट्स आहेत ज्यांनी स्वतःच्या मुलांना डिसोन केलेलं मुला आहे आणि पॉन अडिक्शन जाऊ देत असे पण मुलं आहेत जे ड्रग अडिक्ट आहेत स्मोकर्स आहेत अल्कोहोल अल्कोहोलिक्शनमध्ये अडकलेले आहेत आणि पेरेंट्सनी ठरवलं आता आमच्याकडे ह्याला बरं करायला पैसे नाही आहेत बाप रे खूपच वास्तव आहे मॅडम हे सगळं तर मग आता मुलांचा विषय तुम्ही काढलात म्हणून विचारतो हो की मुलांमध्येही पॉन ऍडिक्शन वाढतंय का तुम्हाला तुमचं काय निरीक्षण या संदर्भात आणि त्याचा मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होतोय ऍक्च्युअली पॉन ॲडिक्शन मुलांमध्ये होणं किंवा न होणं हे आपल्याला थोड्या मोठ्या मुलांमध्ये दिसून येतं लहान मुलं काय आपल्या पेरेंट्सला मॉडेल करत असतात त्यामुळे असं खूप वेळा दिसून येतं की काहीतरी आपण बाबा काय करतात हां असे फोन घेऊन बसतात असे जोक जोकमध्ये ना खेळण्या खेळण्यामध्ये मुलं आपण हसतो हां बाबा कसे बघू बाबा कशा बघू ते फोनकडे बघत बसतात किंवा काहीतरी पुस्तक डोक्यात घेऊन बघतो बाबा ना नेहमी असं करतात एक टी व्हीवरती ॲड पण आहे आठवत असेल आपल्या लिस्नर्सना की जिथे ती छोटे छोटे मुलांना ड्रेसअप करून सांगितलं हां मम्मी क्या करते आहे खाना बनाते आहे मी क्या करतो मी ऑफिसचे आता हा फिर मम्मी को मारता हाऊ <laughs> फिरायचे करता तर ही ऍड टी व्हीवरती बघितलेली आहे तर मग ऍक्च्युअली हे कुठेतरी मध्ये घडत घडतंय म्हणूनच ती ऍड झाली तर मुलं आपल्या पेरेंट्सना मॉडेल करत असतात ते बिहेवियर जे काय बघत असतात ते तर त्यांच्यामध्ये ऍडिक्शन नसतंय ते फक्त ऍक्सेप्टिबिलिटी आपली ऍक्सेप्टिबिलिटी आपल्या पेरेंट्सच्या बरोबर व्हावी आपण त्यांच्यासारखं असावं कारण की ते आयडियल आयडिल्स असतात मुलांसाठी दुसरे आयडल्स कोण असतील घरी जे मोठे असतात ते आयडल्स असतात आपल्या देशामध्ये दे अजून एक प्रॉब्लेम आहे की आणि हा पॉक्सो आणि इतर ॲक्ट्समध्ये आपण एक्सप्लोर केलेला आहे पूर्वी की दर तिसऱ्या किंवा चौथ्या मुलाला किंवा मुलीला सेक्शुअल अब्युजचं से विक्टिम व्हावं लागतं आपल्या देशामध्ये त्याच्यामध्ये दे पॉन कन्झम्पनचा कित्रा कि किती मोठा रोल आहे तो खूप मोठा आहे एस्पेशली पेड पॉन जिथे चाइल्ड ट्रॅफिकिंग आहे रिंग्ज आहेत त्याच्यामुळे जो इन्फ्लुएन्स होत असतो लहान मुलांच्या आजूबाजू असलेल्या व्यक्तींचा तो त्याच्यासाठी कारणीभूत पण ठरू शकतो की ह्या मुलांवरती अत्याचार होतात मग जी मुलं सब्जेक्ट्स असतात अशा अत्याचाराचे ते नंतर रिस्क त्यांच्यासाठी एक रिस्क वाढते की ते जसे मोठे होतील तसं तसं तस त्यांच्यामध्ये पण हा बिहेवियर येऊ शकतो येतोच हे रिसर्चमध्ये प्रूव्ह नाही झालेलं येऊ शकतो ही पॉसिबिलिटी नाकारता येत नाही कारण काय एन्व्हायरनमेंट तसं असतं आपण आपलं एन्व्हायरनमेंट खूप महत्वाचं असतं आपलं बिहेवियर ठरवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे आपण एक्सरसाइज करतो का नाही करत आपण अभ्यास करतो का नाही करत आपण लवकर उठतो का नाही करत हे एन्व्हायरनमेंटवरती अवलंबून असतं आणि पेरेंटिंगवरती मॉ ऑलमन असतं आपल्याला माहिती आहे रिसर्च रिसर्चवरनं की ज्या ज्या घरांमध्ये जे वडील व्यक्ती आहे तो लवकर उठून जेव्हा व्यायाम करतो किंवा अभ्यास करतो त्या घरामधली मुलं ते मॉडेल फॉलो केल्यामुळे जास्त सक्सेसफुल असतात हे जर इतकं सिम्पल रिझल्ट आपल्याला दिसू शकत असलो तर ज्या घरांमध्ये वडील माणूस ॲबसेंट असतो किंवा मध्ये अडकलेला असतो हे जर बिहेवियर ऑबियसली पॉन त्याला लेबल होऊन होत नसतं पण तो ॲबसेंट असतो कशासाठी ॲबसेंट असतो लहान मुलाला माहिती नसतं काहीतरी हातात धरून तो पर्सन ॲबसेंट आहे मग ज्या वेळेला तर ते, ते मुल मुलगा किंवा मुलगी मोठं व्हायला है लागतात आणि ते मॅस्टबेशन किंवा सेल्फ प्लेजर एक्सप्लोअर करायला लागतात जर फॅमिलीमध्ये गिल्ट ब्लेम शेम अशी ॲटिट्यूड नसली आणि ओपननेस असला तर त्याच्याबद्दल चर्चा तरी होते पण ज्या फॅमिलीजमध्ये सेक्सच्याबद्दल सेक्स एज्युकेशनच्याबद्दल सेक्शुआॅलिटीबद्दल खूप निगेटिव्हिटी असते तिथे ह्या गोष्टी लपून केल्या जातात करतातच ते कारण की ती क्युरियसली ती ड्राईव्ह असते एक्सप्लोअर करण्याची मग त्याच्यामध्ये जर अशा मुलांना तुम्ही डिस्ट्रॅक्शन म्हणून फोन हातात दिला आणि ॲक्सिडेंटली त्यांच्या हातामध्ये पॉन पडलं तर ते पॉन आयडेंटिफाय करण्या इतके मेच्युअर नसतात की हे जी सेक्श ही ॲक्टिव्हिटी ही सेक्शुअल आहे ही बरोबर आहे का चूक आहे ही अप्रोप्रियट आहे का इनअप्रोप्रिएट आहे त्यांच्या त्यांचा मेंदू अजून डेव्हलप झालेला नसतो ते जज करण्यासाठी म्हणून तर पॉक्सो आहे ना बरोबर कारण त्यांची कपॅसिटीच नाही आहे अंडरस्टँड करायची की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सेक्शुआलिटी एक्सप्लोअर करण्यामागे काहीतरी बेसिस आहे किंवा अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे किंवा दोन व्यक्तींमध्ये जी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होत असते त्याचे काहीतरी परिणाम आहेत कॉन्सिक्वेन्सेस आहेत आणि त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आहे पूर्वीच्या काळी जेव्हा आपण ट्राईब्समध्ये असायचो ॲडल्ट्स असायचे बरेच तर मुलं नेहमी सुपरवाइज असायची आणि मुला मुलींमध्ये जी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी व्हायची ती पण सुपरवाइज असायची ती कंट्रोलड असायची रेग्युलेटेड असायची नंतर सोसायटीमध्ये लग्न एटसेट्रा एटसेट्रा ह्या गोष्टी आल्या ह्या गोष्टीला रेग्युलेट करण्यासाठी आज त्या कुठल्याच गोष्टी नाही आहेत ना ट्राईब आहे ना ॲडल्ट सुपरविजन आहे शाळेला कॉलेजला पण मुलं घर सोडून जातात तिथं पण नेहमी ॲडल्टस असतातच असं नाही सुपरवाईज करायला खूप मुलं शाळेच्या बाहेर भेटतात किंवा कॉलेजच्या बाहेर भेटतात स्टडीच्या निमित्ताखाली तिथेही ॲडल्टस नसतात बरेचसे पेरेंट्स कामावरती गेलेले असतात मग अशा मुलांनी ॲक्सिडेंटली पॉन मध्ये अडकणं मॅस्टिवेशनमध्ये अडकणं सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये अडकणं लहान वयामध्ये सेक्शुअली एक्सप्लॉईट होणं हे सगळे पॉसिबिलिटीज आपल्याला नाकारता येत नाहीत ते सगळे ॲडिक्टिव असतात का ते होऊ शकतात पुढे जाऊन आणि जी मुलं टोटली अनसुपरवाइज असतात आणि ज्यांच्या हातामध्ये खूप लवकर पैसा येतो कुठल्या कारणामुळे किंवा स्मार्टफोन्स येतात किंवा मीडिया येतं त्यांच्यामध्ये ही रिस्क डेफिनेटली असते आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य इधर बिघडतं त्यांचे ॲटिट्यूड्स तरी बिघडतात त्यांचा सेक्सकडे बघायचा एस्पेशली स्त्रियांकडे बघायचा जो दृष्टिकोन असतो तो अफेक्ट होत असतो आणि मग आज जे आपल्यासारख्या देशामध्ये दे किंवा आपल्यासारख्या इतर देशांमध्ये दे सुद्धा सेक्शुअल व्हायलन्स व्हायलन्स अगेन्स्ट विमेन बायकांच्या संदर्भात होणारा जो व्हायलन्स असतो वर्क प्लेस बेस्ड म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारा जो सेक्शुअल बिहेवियर असतं किंवा जे हॅरॅसमेंट होत असतं व्यक्तींचं फक्त स्त्रियांचंच नाही तर काही पुरुषांचं पण सेक्शुअल हॅरॅसमेंट होत असतं या सगळ्या गोष्टींची जी इव्होल्यूशन आहे ती अशा लहान वयातनंच सुरू होत असते एक्सपोजरमुळे एन्व्हायरमेंटमुळे आणि ऑपॉर्च्युनिटीमुळे कुठल्याही गोष्टीला एक्सपोज होण्यासाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी प्रॉक्सिमिटी आणि अवेलेबिलिटी या तीन गोष्टींची गरज असते जेव्हा त्या तिन्ही गोष्टी घडून येतात तर मग त्याच्यामध्ये अडकायची शक्यता वाढते आणि पॉनच्या बाबतीत हे तितकंच खरं आहे मॅडम एक शेवटचा प्रश्न की आत्ता आपण सगळी ही लक्षणं किंवा त्याचा गांभीर्य जाणून घेतलं पॉन ॲडिक्शनचं तर आता एखाद्याला कळतंय की मला पॉन ॲडिक्शन आहे आणि आता यातनं बाहेर पडायचं आहे तर बाहेर पडण्याचे उपाय नेमके काय असू शकतात हा ॲक्च्युली खूप कॉम्प्लेक्स विषय आहे आणि बाहेर पडायचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते जसं आपण सेक्स ॲडिक्शन किंवा इंटरनेट ॲडिक्शन किंवा फोन ॲडिक्शन किती कठीण आहे <laughs> हे जाणून घेतं की कधी कधी हां हां तुम्ही ऑनलाईन प्रोग्रामला सबस्क्राईब करा ना पण किती कठीण आहे तुम्ही इंटरनेट ॲडिक्शन आणि सेक्स एडिक्शनला ऑनलाईनच प्रोग्रॅम साईन अप करणं किती कठीण आहे किती चॅलेंजिंग आहे ही गोष्ट तर सायकॅट्रिस्ट सायकॉलॉजिस्ट हे स्पेशल क्लिनिशियन्स असतात जे ह्या एरियामध्ये स्पेशलाइज करतात ट्रीटमेंटसाठी त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे टेक्निक्स असतात त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आहे सायकोथेरपी आहे मग डीएडिक्टिव्ह साठी आपण जे विड्रॉयल विथड्रॉल मेथड म्हणतो किंवा ॲबस्टिन्स म्हणतो ते कसं घडवून आणायचं ह्याचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत पण प्रायमरी गोष्ट असते की त्या व्यक्तीला इच्छा असली पाहिजे की आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आणि त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात ते सिग्निफिकंटली सिव्हिअर पाहिजेत त्याला ते ॲक्शन घेण्यासाठी कारण का जाऊ दे ना चालतंय ना एकदा बघूया जसं फॉर एक्झाम्पल मित्र भेटतात आणि दारू आणि सिगरेटचं ॲडिक्शन काय रे उद्या बंद कर ना तू आज काय सगळ्या मित्रांबद्दल होऊन जाऊ दे असं म्हणणारे फ्रेंड्स तर नसतात ना पॉन ॲडिक्शन किंवा इंटरनेट अडिक्शनमध्ये आपणच स्वतःला कन्व्हिन्स करत असतो की हे अजून एकदा केलं तर चालेल तर मग मनावरती ताबा आणण्यासाठी जे मेंटल फिटनेस ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रेनिंग करावं लागतं त्याला थोडा वेळ लागतो पेशन्स लागतं कुठलंही ट्रेनिंग ओव्हरनाईट नाही होत शेवटी पॉन अडिक्ट होण्यासाठी पण त्यांनी स्वतःला ट्रेनच केलेलं असतं की इतके इतके तास इतका इतका वेळ त्यांनी त्या ॲडिक्शनला दिलेलं असतो म्हणून ते डेव्हलप झालेलं असतं तर बाहेर पडण्यासाठी पण तेवढा वेळ नाही तरी निम्मा वेळ तरी लागायची शक्यता असते आणि हा लाईफ लाँग त्याचं ते प्रोग्रामिंग असायची गरज पाहिजे म्हणजे ते कमिटमेंट जी आहे की हे ह्याच्या प ह्या ॲडिक्शनमधनं मी बाहेर पडणार आहे हे तितकंच गरजेचं आहे मग ते जे ॲडिक्टिव्ह बिहेव्हिअरसाठी जे जे स्ट्रॅटेजीज यूज करतो आपण सायकोथेरप्युटिक आहेत याच्यामध्ये मेडिकल इंटरव्हेन्शन एवढं नसतं पण जी, नस जी अंडरलाइंग रिझन आहे कशामुळे तो अडकत गेलेला आहे याच्यामध्ये त्या रूट कॉजला ॲड्रेस करणं महत्त्वाचं मग ते लोनलीनेस आहे मग त्याचं चाईल्डहूड पॉनमध्ये काय एक्सपोजर होतं का त्याचे बाउंड्रीज ब्लड होते का त्याला रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन स्किल्स नाही आहेत का त्याला बाकी काही मेंटल प्रॉब्लेम्स आहेत का सायकियाट्रिक इश्यूज आहेत का ज्याच्यामुळे तो आयसोलेटेड असल्यामुळे ह्या गोष्टीकडे वळला आहे तर ह्या सगळ्याचं जे एक्सप्लोरेशन असतं ते सायकोलॉजिस्ट आणि सायकायट्रिस्ट करतात आणि त्याच्यावरती बिहेवियर मॉडिफिकेशन आणि ट्रीटमेंट केलं जातं काही सायकियाट्रिक इलनेसेस असतात ते ह्या गोष्टीला डिस्पोज करतात त्याचंही इव्हॅल्युएशन आणि डायग्नोसिस बरोबर होणं खूप गरजेचं असतं मग त्याची जी ट्रीटमेंट प्रोसेस एकदा सुरू झाली तर त्या व्यक्तीला त्याचा सपोर्टही लागतो म्हणजे कुठल्याही आजाराचा आपण पूर्वी याबद्दल बोलू तर बायोसायकोसोशल एक थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी डिग्री अप्रोच ठेवणं गरजेचं असतं की आपण त्या व्यक्तीला त्याचं जे ब्रेन हेल्थ असतं ते प्रोटेक्ट करण्यासाठी जे काय स्ट्रॅटेजी शिकवतो अकाउंटेबिलिटी ठेवतो ती एक असते सोशल सायको सायकोलॉजिकल आणि कल्चरल म्हणजे त्याच्या आजूबाजूची जे एन्व्हायरनमेंट असतं ते क्लिअर अप करणं म्हणजे फोनचा ऍक्सेस आहे किंवा इंटरनेट ऍक्सेस आहे पेरेंटल कंट्रोल्स आहेत किंवा इंटरनेट साईट ब्लॉक करायची जे सॉफ्टवेअर मिळतात हल्ली ह्या सगळ्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आणि त्याच्यामधनं पळवाटा शोधता येणार नाहीत हे स्ट्रॅटेजीज कशी कर इम्प्लिमेंट करायचे त्याची हेल्प घ्यावी लागते आणि मग जे फॅमिली असेल किंवा सपोर्टिंग पीपल असतील त्यांना त्या प्लॅटफॉर्मवरती आणणं की हो बाबा हा सुधारायचा प्रयत्न करतोय प्लीज ह्याला सपोर्ट करा तर त्यांनी काय काय करायला पाहिजे कारण की बाय द टाइम हा व्यक्ती सायकॅट्रिस्ट किंवा कडे पोचलेला असतो तोपर्यंत तो घरी नात्यांमध्ये सफिशियंटली ब्रिच झालेला असतं ब्रेक झालेला असतो ज्याच्या कॉन्सिक्वेन्सेसमुळे तो डॉक्टरांकडे पोचलेला असतो म्हणजे घाबरून किंवा भीतीमुळे तो पोचलेला असतो तर त्या रिलेशनशिपला रिपेअर करण्यासाठी जे जे करावं लागतं किंवा ज ज्या सपोर्टची गरज असते ती पण त्या काउन्सिलरकडनं करून घेणं तितकंच गरजेचं असतं प्लस तो जो व्यक्ती असतो हो त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्याच्यावरती पण झालेले असतात सायकोलॉजिकल सोशल आणि इतर तर त्यालाही ट्रीटमेंटची गरज असते तर फॉर एक्झाम्पल ती जी सायबर विडो होती तिचा जो नवरा होता त्यांनी त्यांनी जेव्हा ठरवलं की तो सुधारणार नाही आहे किंवा त्याचं ऍक्शन बदलणार नाहीये तेव्हा तिने डिसिजन घेतलं की मी आता ह्याला सोडणार आहे बरोबर तर ते डिसिजन काही लाईटली घेतलं नसतं तिने त्याचे पण तिला सायकोलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस फेस करायची जी स्ट्रेंथ uh, होती किंवा जी कपॅसिटी होती आणि त्याला जेवढा वेळ लागला तिला नवीन जॉब शोधणं घर शोधणं राहायला जागा शोधणं मुलांसाठी शा शाळा शोधणं ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो तर ह्या वेळेचा अंदाज देण्यासाठी सुद्धा काउन्सिलिंगची गरज असते तर ह्या पद्धतीने जी ट्रीटमेंट प्रोसेस असते म्हणून मी त्याला प्रोसेस म्हणते ती एक गोळी सर्दी खोकल्याची गोळी खाल्ल्यासारखं नसतं त्याला एक प्रोसेस असते एक टाईम बाऊंड एक पॅटर्न असतो जो त्या डॉक्टर्सच्या बरोबर काउन्सिलरच्या बरोबर एक्सप्लोअर करणं गरजेचं असतं आणि जसं मी म्हटलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला हवं पाहिजे की त्यांनी ह्या ॲडिक्शनपासून त्याला दूर व्हायचे किंवा हे ॲडिक्शन बंद करायचं तर ते इफेक्टिव्ह होऊ शकतं आणि हेही लक्षात घेणं जसं अल्कोहोल बरोबर जसं सिगरेट बरोबर असतं की छोटं एक्सपोजर पण रिलॅप्सचं कारण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ज्या प्रॉब्लेम्सपासून आपण स्वतःला प्रोटेक्ट केलेलं असतं किंवा अवॉइड करायचा प्रयत्न केलेला असतं ते प्रॉब्लेम्स परत येऊ शकतात मॅडम या संपूर्ण एपिसोडमध्ये आपण पॉनची रेंज किती वाईड आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे किती गंभीर आहेत हे डिटेलमध्ये जाणून घेतलं सो माझ्या लिसनर्सलाही अपील आहे की हे ऐकताना जर तुम्हाला असं जाणवत असेल हो की ही सिमटम्स पॉन ॲडिक्शनची आपल्यामध्ये पण आहेत तर याच्यावर इमिजिएट ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे आज अशा अनेक डी ॲडिक्शन सेंटर्स आहेत व्यसनमुक्ती केंद्र आहेत पुण्या मुंबईमध्ये किंवा ऑनलाईन पण अशा काही असेसमेंट आहेत की ज्या करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की तुम्ही खरंच पॉन ॲडिक्शनकडे वळताय का पण या सगळ्यातही सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की इमिजिएटली एक्सपर्टकडे जाणं आणि ट्रीटमेंट घेणं ते सायकेट्रिस्ट असतील सायकॉलॉजिस्ट असतील या विषयात काम करणारे त्याच्यामुळे हा विषय हलक्यात घेण्याचा नक्कीच नाही आहे कारण याचे परिणाम हे केवळ तुमच्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक तब्येतीवर होणार नाही आहेत ते तर होतातच आहेत पण तुमचे नातेसंबंध यामुळे बिघडू शकतात तुमचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला स्वतःला नाही तर तुमच्या ओळखीचे जर तुमच्या पाहण्यात कोणी तुमचे फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ज असतील की ज्यांना पॉन ॲडिक्शन आहे तर त्यांनाही या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.